विभागाच्या 3.5-4 लाख पदं रिक्त आहेत. एका बाजूला प्रत्येक घरामध्ये 1-2 तरी बेरोजगार आहे, सुशिक्षित आहे, मग ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल. आई बाप पोटाला चिमटा घेऊन मुलांना लहानाचं मोठं करत असताना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात आणि सरकार काय करतं, त्यांच्या हक्काच्या मिळणाऱ्या नोकऱ्या ह्या कंत्राटी कुणाला कुणा ज्यावेळेस कंत्राटीकरणाचा जी आर काढला 9 कंपन्या आहेत, कुणाच्या आहेत, कोण आहेत सरकारचे जावई. इथं पिंपरी चिंचवडमधला एक आमदार भाजपचाच, तिकडे मुंबईमधला एक आमदार भाजपचाच. अन्न काय फक्त मलिदा खायला जन्माला आलेत का? आणि मग त्या 9 कंपन्यामध्ये जर ह्यांच्या चेले चपाट्यांच्या कंपन्या असतील, आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना नोकरी कधी लागणार? ते हपचड्डीवाल्यांना केंद्रात एक केंद्र सरकारने आदेश काढला डायरेक्ट सचिव पदी भरती. तो फक्त क्रायटेरिया एकच आहे, तो आरएसएसचा असावा आणि जानव घातलेला असावा. मग आमच्या बहुजनांनी काय करायचं? भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी काढलं, आज त्या संविधानाला सुद्धा या सरकारने धोक्यात आणण्याचं काम केलं. आणि जे जे अध्यादेश काढले जातात, मग ते सरकारी नोकरीचा असू द्या किंवा डायरेक्ट सचिव पदावर भरतीचा, सगळे संविधान विरोधी असंवैधानिक पदं भरली जातात. सरकार एवढ्यावर थांबलं का? मुरदाड जनता हे सगळं उघड्या डोळ्याने पाहते, बोलायलाच कुणी तयार नाही. विरोधी पक्ष तर अक्षरशः त्या वटू वगळवासारखा झाडाखाली उलटाला टांगल्यासारखा आहे. कारण कधी दारात मिस कॉल द्यायला ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची त्या ठिकाणी रेड पडेल, त्याच्यामुळे विरोधी पक्ष बोलायला तयार नाही. 4 दिवस होतात न होतात अंगाची हळद निघते ना निघते की लगेच या राज्यातल्या जेवढ्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, आता ज्यांची पटसंख्या 1 ते 20 आत असेल त्या सगळ्या शाळा बंद. मोदींचा फडणवीसांचा शिंदेचा मुलगा ग्रामीण भागात एखाद्या खेडेगावात शाळेला जातो का? नाही जात. गोरगरिबांची मुलं त्या शाळेत जातात. विचारा सत्ताधाऱ्यांना कुणाला की तुम्ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आत्ता तुमची मुलं पाठवतात का? अपवाद होता आर आर पाटील साहेब. त्याच्यानंतर एकाचंही कार्ट त्या जिल्हा परिषदच्या शाळेत नाही. आता सरकारचं लक्ष त्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या जागेवर आहे. काय ठरवलं लगेच सरकारने की शाळाच त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं विकून टाकायच्या. आता त्याला सुद्धा यांची चेलेचा पाटी मंडळी त्या सगळ्या शाळा विकत घेणार. म्हणजे सरकारी नोकरी कंत्राटी, तुमच्या शाळा कंत्राटी. आणि याच्यावरच नाही थांबले ते, जी सर्व शिक्षा अभियान होतं गाव तिथं शाळा संकल्पना होती. शाहू महाराजांनी जो अध्यादेश काढला होता, जर तुमचा मुलगा शाळेत नाही पाठवला तर तुम्हाला त्या काळी 2-5 रुपये दंड केला जायचा. लोक भीतीनं मुलांना शाळेत पाठवायचे. सक्तीचं असतं. आज त्याला 100 वर्ष होत आहेत आणि 100 वर्षात आमचं सरकार शाळा बंद करण्याचा आदेश काढतंय. लाज वाटली पाहिजे या राज्यकर्त्यांना. अरे शिक्षण मंत्री काय तिथं खुर्चीवर बसून गोट्या खेळतात का? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. हे सगळं दुर्दैव आहे. तरी आम्हाला काहीच वाटत नाही. आमच्या संवेदना बोथट झाल्यात. माणसाचं हृदय आमच्या मनात राहिलं नाही. अहो कोरोना काळात जगावं की मरावं सरकारने ढिगाणी माणसं मारली. सगळी सरकारी यंत्रणा कुचकामी आहे. सरकारने आता अजून 2 दिवसामध्ये 3रा अध्यादेश काढला. राज्यातील सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र इथून पुढे खाजगीकरण होणार आणि त्याचा प्राथमिक जी आर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये काढला. याचा अर्थ काय? ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्या आता सरकारी रुग्णालय सुद्धा ताब्यात घेणार. आयत्या इमारतीत तयार आहेत. या सगळ्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या जिल्ह्यात शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा मोठे मोठे चौक असतील. या सरकारच्या या काळ्या जीआरचा निषेध करण्यासाठी आणि सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलोय. पण ही फक्त सुरुवात आहे. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा डायरेक्ट मंत्रालयात घुसणे आणि मांडी घालून तिथं प्रश्न विचारणे. एकतर ते काळे जीआर तात्काळ रद्द करा नाहीतर पुढच्या खाली करा. जोपर्यंत महाराष्ट्रातली झोपलेली जनता जागी होऊन जोपर्यंत ह्यांच्या खुर्च्या गदागदा हलवणार नाही तोपर्यंत ह्यांना जाग येणार नाही. म्हणून आता दुसरा टप्पा आमदारांकडे भेटीचा असेल आणि तो साध्या चहा पाण्याचा नसेल तर तीव्र त्यांच्यासमोर निदर्शनाचा असेल. आम्ही
आमदार असो किंवा मंत्री असो यांच्या पुढे आडवं पडून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि या सगळ्या लोकांना हे सगळं भांडवलदारांचं सरकार आहे, हे अदानी अंबानीचे चेले आहेत जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केंद्रात आणि राज्यात सरकार चालवतात आणि यांना हा देश विकायचा आहे, राज्य विकायचं आहे। पण संभाजी ब्रिगेड हे होऊ देणार नाही। तुम्ही कितीही भांडवलदारी आणा, आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या सर्वसामान्य माणसासाठी आम्ही असे काळे कायदे सुद्धा करू देणार नाही। त्याच्यासाठी पुण्यामध्ये आज संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते साहेब असतील, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे साहेब असतील, दुसरे जिल्हाध्यक्ष उत्तम कामटे असतील, या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जर सरकारने तात्काळ दखल घेऊन जर हे जीआर रद्द नाही केले तर संभाजी ब्रिगेड अजून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन संभाजी ब्रिगेड स्टाईलने केल्याशिवाय शांत बसणार नाही। मी आताच महात्मा फुले वाड्यावरून आलो आणि मी फक्त एक गोष्टीचा विचार केला, ज्या महात्मा फुले वाड्यातून सावित्रीबाई फुले शाळा शिकवण्यासाठी तिथून भिडेवाड्यापर्यंत यायच्या, त्यांच्यावर दगड गोटे शेण मारलं जायचं, पण त्या थांबल्या नाहीत। त्या लगेच शाळेमध्ये गेल्यानंतर साडी बदलायच्या आणि परत ज्ञानदानाचं काम करायच्या। 1 जानेवारी 1848 शाळा सुरू केली। सांगा मुख्यमंत्र्यांना टोटल किती होते, किती वर्ष झाले? जर सावित्रीबाई फुलेंना वाटत असतं, महात्मा फुलेंना जर कळलं असतं की त्यांना जर असं कंत्राटी करणं म्हणजे पद्धतीनं जर शाळा सरकार काढणार असेल, किंवा आज जर महात्मा फुले असते, सावित्रीबाई फुले असते, नक्कीच या सरकारवर शेतकऱ्याचा आसूर ओढला असता, नक्कीच या सरकारच्या डोक्यातले गुरामगिरीचे जी काही जळमट आहेत ते काढून टाकली असती। का कर्मवीर भाऊराव पाटलांनी कशासाठी शाळा सुरू केल्या? तुमचा जो प्रश्न आहे, बहुजनांच्या मुलांना शाळाच त्या ठिकाणी मिळू द्यायच्या नाही का? त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांचं वाक्य, माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची मुलं शिकली पाहिजे आणि इथल्या मनुवाद्यांच्या छाताड्यावर थैथया नाचली पाहिजे। याचा अर्थ आहे आमची मुलांनी शिक्षण घेऊन प्रगती केली पाहिजे। आज त्या सगळ्या महापुरुषांचा, समाज सुधारकांचा जो संघर्षाचा इतिहास आहे, बहुजनांच्या हक्क न्याय हक्कासाठी जी दारं उघडली होती, अहो हे मनुवादी जातीवादी सरकार ती शिक्षणाची दारं बंद करून त्यांचे जे चेले चपाटे मंत्री आहेत, ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, जे लाखोचे फीस घेत आहेत, त्यांच्यासाठी यांना दारं उघडी करायचे आहेत। अत्यंत दुर्दैवी आणि निर्दयी सरकार आहे जे 100% निष्क्रिय आहे आणि 100% अज्ञान आहे। हे सरकार पैशावर विकलं जाणार आहे। त्यांना जर 50 खोक्याचं नुसतं स्टिकर जरी दाखवलं तरी त्याला जिबीनं चाटत बसतील असं हे सरकार आहे। त्याच्यामुळं यांच्याकडून चांगल्या शिक्षणाची आणि दर्जेदार शिक्षणाची तर अपेक्षा करू शकत नाही। परंतु आपल्या माध्यमातून सांगतो, संभाजी ब्रिगेडची कालही मागणी होती, आजही आहे आणि उद्याही राहील। जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत शिक्षणाचं महत्त्व लहान मुलांना, त्यांच्या पालकांना आणि जनतेला कळणार नाही आणि ते त्यांना सक्तीचं जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा टक्का हा शिक्षणामध्ये अव्वल दर्जाला येणार नाही। कारण ह्यांचीच सगळी चेले चपाटी असल्यामुळं त्यांना ते होऊ द्यायचं नाही। धन्यवाद। सरकारनं अनेक जीआर या महाराष्ट्राच्या मातीमधून महाराष्ट्रामध्ये हिटलरशाही पद्धतीने आज रोजी रुजू केलेले आहेत। या तळागाळातील वंचित असेल, पीडित असेल, दलित असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, यांना गाडायचं काम या महाराष्ट्र सरकारनं चालू केलेलं आहे। म्हणून या माध्यमातून विचारतो की या महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही आहे, तरुणांना नोकऱ्या नाही आहेत, सर्व काही भट्ट्यामुळे या सरकारनं करून ठेवलेलं आहे। आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हिटलरशाही रुजू होण्याची वेळ आज या सरकारनं आणलेली आहे। कंत्राटी भरता करताय, कशा पद्धतीने करताय, कोणाच्या जीवावर करताय, कुणाला मोठा करण्यासाठी करताय, हा प्रश्न या ठिकाणी पहिल्यांदा सरकारला विचारायचा आहे। शाळा तुम्ही संपवत आणल्या, झेडपीच्या ज्या शाळा या महाराष्ट्रातून तुम्ही हद्दपार करण्याची वेळ आज आणलेली आहे। गोरगरिबांवरती हा अन्याय आहे, कष्टकऱ्यांवरती अन्याय आहे, गोरगरिबांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे, म्हणजे गरिबांच्या मुलांना शिकायचं का नको, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। हजारो वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे मनुवादी प्रवृत्तीचं सरकार या ठिकाणी चालू केलं होतं,
ज्या गरिबांवरती अन्याय तुम्ही अत्याचार केले त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये मनुवादी सरकार येऊ पाहताय आणि ते तुम्ही आणि आम्ही फक्त आणि फक्त उघड्या डोळ्यांनी पाहतोय। आज रोजी कंत्राटी पद्धतीने भरती करायला जातंय तरी सुद्धा आपण गप्प बसलोय। या महाराष्ट्रामधून एक बुलंद आवाज या ठिकाणी तरुणांनी उठवला पाहिजे आणि तो उठवला जातोय तरी सुद्धा हे बहिरा आणि मुका आणि आंधळ झालेलं सरकार हे फक्त आणि फक्त पाद बसलेलं आहे। म्हणून याच माध्यमातून आज रोज या सरकारला कडक इशारा की जर तुम्ही हे थांबवलं नाही त्वरित मागे घेतलं नाही अजिहार तर या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आमदाराला मंत्र्याला या ठिकाणी फिरू दिलं जाणार नाही असा विनंती वाजा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं आपल्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते माननीय संत लोशिंदे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करा। खरं तर महाराष्ट्रामध्ये इथं जे उपस्थित आहेत सगळे कुठं ना कुठं तरी काम करतात, ठीक आहे, त्यांना सरकारी नोकरी लागलेली नाही, परंतु आज प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक काम हे कंत्राटी बेसिसवर सुरू आहे। याचा अर्थ देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठरवले हा देश विकायला काढायचा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचीच रीक वाढायचं ठरवलंय की हा देश विकायला काढायचा, राज्य विकायला काढायचा, आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा कंत्राटीकरणाचं पेव फुटलं म्हणजे दुर्दैव या गोष्टीचं आहे। सरकार पंजाचं असो किंवा छक्क्याचं असो जनतेला काही देणं घेणं नसतं, सरकार आमच्या हिताचं आहे का याच्यावर आमचा प्रश्न असतो। ज्याचं पोट पाटीला चिटकलंय त्याच्यासाठी इथं संघर्ष केला जातोय, संभाजी ब्रिगेड त्याच्यासाठी लढते, कारण शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर जर सरकारच्या धोरणामुळे उद्ध्वस्त होत असेल आणि आता तर महामहिम राज्याचे मुख्यमंत्री खरं तर त्यांना जगाचं काहीतरी एखादं मुख्यमंत्री केलं पाहिजे। आम्हाला लाज वाटते आम्ही असे लोकप्रतिनिधी आमदार खासदार निवडून देतो तिथं मंत्रालयात किंवा संसदेत जाऊन मूग गिळून गप्प बसतात। काय केलं या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये इथून पुढे जर सरकारी भरती निघाली तर ती कंत्राटी